कोल्हापूरच्या कागल शहरातलं गैबी चौक। या गैबी चौकाचा इतिहास असा आहे की चौकाला कुस्तीतल्या वस्तादाचा चौक म्हटलं जातं। पण काल याच गैबी चौकात राजकारणातले वस्ताद म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांनी आपला राखून ठेवलेला डाव टाकला आणि कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले। तर अनेक पैलवान पवारांनी आपल्या गळाला लावलेत आणि त्यांच्या माध्यमातून पवार आपल्या पक्षाचं भविष्यात गणित सेट करू पाहत आहेत। ते कसं पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी। सर्वात आधी तर समरजित घाटकेंच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलूयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कोल्हापूर हा शरद पवारांचा गड होता। पूर्वी सदाशिवराव मंडलिक आणि नंतर हसन मुश्रीफ ही कोल्हापुरात शरद पवारांची दोन महत्वाची माणसं। मात्र मंडलिक 2009 मध्येच राष्ट्रवादीतून गेले तर मुश्रीफांनी बंड केलं, ज्यामुळे जो कोल्हापूर कधी काळी पवारांचा गड होता तिथं पवारांकडं आता चेहराच नव्हता। मात्र समरजित घाटकेंच्या पक्षप्रवेशानंतर पवारांना कोल्हापुरात एक तरुण चेहरा मिळाला। शिवाय समरजित सिंग घाटकेंचं राजे बँक आणि शाहू ग्रुपच्या माध्यमातून मोठं जाळ आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे शरद पवारांनी त्यांना मंत्री करण्याचे देखील संकेत दिलेत, ज्यातून शरद पवार हे घाटकेंना ताकद देत कोल्हापुरात आपल्या पक्षाची मुळं घट्ट रोवण्याच्या तयारीत आहे। तसंच कोल्हापूर दौऱ्यात शरद पवारांनी कागलसह इतरही मतदारसंघाची गणितं जोडली आहेत। म्हणजे काल अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष AY पाटील आणि KP पाटलांनी पवारांची भेट घेतली। दोन्ही पाटलांमध्ये साल्या मिळवण्याचं नातं आहे, मात्र त्यांच्यातली वर्चस्वाची लढाई देखील कोल्हापुरानं पाहिली आहे। दोघी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे, मात्र महायुतीत या जागेवर शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबिटकरांचा ताबा असल्यामुळं आता दोन्ही पाटलांना महाविकास आघाडीचाच पर्याय उरलाय। त्यात या दोघांनाही कोल्हापूर जिल्ह्यात मानणारा मोठा वर्ग आहे। सहकाराच्या आणि नात्या गोत्याच्या राजकारणाची दोघांनाही पार्श्वभूमी आहे, ज्यातून नाही म्हटलं तरी जवळपास लाखभर मतं तर त्यांची फिक्स आहे। त्यामुळे दोन्ही पाटील हे महाविकास आघाडीसाठी फायदेशीर असल्याची बाब पवारांच्या लक्षात आली आहे। आता पवार दोन्हींपैकी एका पाटलांना विधानसभा आणि एकाला विधान परिषद अशी मांडणी करून सेटलमेंट करू शकतात। तसंच राधानगरीचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वीच राहुल देसाईंनी भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। ते देखील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। राहुल देसाईंनी तशी मोर्चेबांधणी सुद्धा सुरू केली आहे। तर आता पवार त्यांच्यासाठी कुठली सेटलमेंट करतात हे तर भविष्यातच समजेल। तोपर्यंत तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा यावरची तुमची प्रतिक्रिया काय आहे ते।